नमस्कार, ऍक्टिव्ह विलो मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता मी आहे खोपोली मध्ये स्वामी समर्थ नगर आणि तिथल्या नीलम दिघे आणि डॉक्टर सुषमा देवडीकर अशा दोन वहिनींना आपण भेटणार आहोत। होम मिनिस्टर मध्ये आपल्या वहिनी ज्या सहभागी होतात त्यांच्या आयुष्यात सुद्धा नेहमीच चढ आणि उतार हे येत असतात, पण त्या प्रत्येक परिस्थितीला नेहमी हसत सामोरे जातात। चला सुरुवात करूया आजच्या भागाला, भेटूया पहिल्या वहिनींना। नमस्कार। 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 नाव सांगा। मी नीलम दिघे, हे माझे मिस्टर अतुल दिघे। मी त्यांची ओळख विचारली का? बरं, तुमचं माहेरचं नाव सांगा। नीलम सुळे। सुळे, हो। बरं, आता द्या ओळख करून। हे मिस्टर अतुल दिघे। नमस्कार। त्या आई। नमस्कार आई। नणंद। नमस्कार। हे जिजाजी आणि नणंदेचा मुलगा आणि हे सगळे मंडळी आमच्या बिल्डिंगची। नमस्कार। सगळ्यात मोठा परिवार आहे, हो की नाही? हो, भरपूर, हो की नाही? छान, केवढा उत्साह आहे इथे। चला सुरुवात करूया गप्पांना। नमस्कार। नमस्कार। मग काय आता काय कुठल्या विषयावर गप्पा मारूया सांगा, तुम्ही सांगा, मग मी नंतर माझे विषय काढतो। कुठलेही चालतील। कुठलेही चालतील। बर, आपण शिवणकाम या विषयावरती गप्पा मारूया। भारी आवड आहे मला शिवणकामाची। हा, म्हणजे लहानपणी तर चक्क असलेले फ्रॉक त्याचं फाडून भाऊलींसाठी आधी शिवायचे। तुमचे जे स्कर्ट किंवा फ्रॉक होते ते फाडायचं? हो। छान, आणि काय करायचं? भाऊलीसाठी कपडे शिवायचे। भाऊलीसाठी? किती कल्पक आहात तुम्ही। आणि मग नंतर पुढे पुढे? नंतर मी म्हणलं आता भाऊलीचे बरेच झाले, आता आपल्याला काहीतरी शिवलं पाहिजे, म्हणजे कळेल की आपल्याला येतं की नाही। मग त्यामुळे असंच घेऊन, आमचेच कपडे घेऊन मग काहीतरी असं शिवायला लागले। मग नंतर एक दिवशी आईची साडी होती तर ती साडी घेतली, त्यात ब्लाऊज पीस घेतला, ते घेतलं घातलं आणि मग आई समोर आली। आई आई म्हणते, हे अगं हे काय माझी साडी? म्हणजे साडी पण आणि त्याच्याबरोबर ब्लाऊज पीस पण गेला। अरे बापरे, म्हणजे तुम्ही कपडे दिसले की फाडता का? नाही असं काही नाही, फक्त वाटलं की चला आपण शिवून बघावं। आणि परत आईला कसं सांगायचं की मला नवीन आणून फाडायचे, चांगले कपडे फाडायचे आणि चांगले शिवायचे। अरे काय छंद आहे तुमचा, डेंजर आहे, माझ्या घरातले पडदे बिडदे तुम्हीच शिवलेले दिसतात। नाही 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 ना। मग हे सगळं आईची साडी जशी फाडली त्याच्यावरती बाबांनी काय रिएक्शन दिली? काय नाही, त्यांना माहिती असेल, ते आता म्हणाले पुढच्या वेळेपासून मला सांगत जा, मी तुला मटेरियल आणून देईन। अरे वा, मग ते मिस्टर म्हणजे कुठे भेटले, कसं लग्न झालं? आमचं म्हणजे नात्यात असं होत, माझी चुलत मावशी ती त्यांची मामी लागते, म्हणून भेटण्याचा प्रोग्राम झाला ठाण्याला माझ्या मावशीकडे। अच्छा, मावशीकडे। मग कोण कोण आलं होतं? नणंद, नंदेचे मिस्टर, आई, सासूबाई, चुलत मावशी आणि ते स्वतः अतुल। आणि तुम्ही कुठे आतमध्ये होता, किचन मध्ये? नाही, मी ऍक्च्युली, मला ते आवडत नव्हतं त्यामुळे मी विचार केला मिस्टर नाही, असं नंतर बाहेर येणं काहीतरी घेऊन, म्हणलं बापरे तसं ते फार फॉर्मॅलिटी वाटतात, म्हणून मी आईला विचारलं आई मी बाहेरच थांबते, ते येत आहेत ते बघते, ते आल्यावर त्यांना सांगितलं या तुम्ही बसा म्हणून। अच्छा, तुम्ही तेव्हाच ओळख? हा, तेव्हा मग सांगितलं ही। बोलवा जरा त्यांना। अहो अतुल, मला सांगा तुम्ही जेव्हा मुलगी बघायला येत होता तेव्हा तुमच्या मनात काय होतं की त्या कांदे पोहे वगैरे घेऊन येतील असं असं वाटलं होतं की काहीतरी काय प्लॅन केला होता तुम्ही? अच्छा, ज्यावेळेस आधी तर सगळे लोक भेटतात आणि त्यानंतर मुलगी कांदे पोहे वगैरे किंवा काही नाश्ता घेऊन येते, पण तसं नव्हतं, ती आधी समोरच बसली होती आणि तुम्ही कांदे पोहे घेऊन आले, तिची आई आणि मावशी कांदे पोहे घेऊन येतात। अरे काय, बरं कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप चांगला आहे म्हणजे। हो, आणि तुमचा? माझा पण चांगला आहे। आणि ते वेळेत येतात घरी? वेळ जराशी आमची, आमचं आणि वेळेचं खटकत। तुमचं आणि वेळेचं यांचं? म्हणजे का असं ते आहेत जॉबला MSCB मध्ये, तर त्यामुळे इव्हन आम्ही कुठे बाहेर वगैरे गेलो, चला आता शॉपिंगला जाऊया, आनंदात आम्ही निघतो आणि तेवढ्यात फोन येतो, साहेब असं असं झालंय की हा मी आलो लगेच, ह्यांना विसरून जातात, अरे आपली बायको बरोबर आहे, ते काय नाही निघाले आपले। म्हणजे तुमच्यापेक्षा ते ऑफिसला जास्त महत्व देतात कामाला? हो। मग तुम्ही फ्यूजच काढून ठेवा का? नाही तसं करू नाही शकत। बर, मी प्रश्न विचारतो त्यांना, पहिला तुमच्यासाठी प्रश्न आहे, मला सांगा तुमच्या किचन मध्ये संगमरवरीचे किती शेल्फ आहेत? एकूण 5 शेल्फ आहेत सगळे मिळून। 6 आहेत, 6, कळलं? आता पुढचा प्रश्न घ्या, एक एक चिठ्ठी घ्या आणि उखाणा घ्या। काय आलंय? दळण। दळण,
मी आणायला गेलो धन आणि नीलम भेटली तिथे होते वळण. अरे वा अभिनंदन, क्या बात है, मस्त. घ्या चिट्ठी घ्या. काय वेळ? वेळ घड्याळात आहे 10 ची वेळ. अतुलचं नाव घेते आणि खेळते होम मिनिस्टरचा खेळ. वा अभिनंदन. बरं आता कोण इंग्लिश शब्द न वापरता माझ्याबरोबर गप्पा मारणार तुमच्या दोघांपैकी? अतुल. अतुल बर, काय करता आपण? मी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मध्ये विद्युत अभियंता म्हणून काम करतोय. कुठे? खोपोली शहर. खोपोली. मग इथून कसे जाता तुम्ही कामाला? इथून मी म्हणजे मोटरसायकल वर जातो. हा बरं करता, धन्यवाद. चला तुम्ही तर बक्षीस गमावलंय, पण बघूया वहिनी बक्षीस मिळवून देतात का. मिस्टरांच्या स्वभावातला सगळ्यात चांगला कोणता गुण आहे असं तुम्हाला वाटत? आठवायला लागतो मग. म्हणजे कधी मी चिडलेले असेल तरी हसवतात पटकन. हसवतात? अच्छा. आणि ते आवडतं. आणि कुठे कुठे फिरायला नेतात? फिरायचं झालं तर बगीचा. बगीच्यात जाता? वा वा छान छान. बगीच्यात जाऊन काय तुम्ही खेळता झोपाळ्यावर का घसरगुंडीवर बसता? आणि गवतावर? गवतावर बसता. अरे वा छान. कसे जाता इथून? चार चाकी वाहन आहे त्याच्याने जातो. त्याच्याने जाता? हो. चार चाकी वाहनात काय करता, उभे राहता? नाही. मग बसून चालवतात. चालवत कशावर बसतात? खुर्ची. अच्छा, तुम्ही चार चाकी वाहनात खुर्ची टिपोय अशी व्यवस्था केली आहे. छान छान. पण चला अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. धन्यवाद. पहिलं उत्तर फक्त चुकलं, तिथे गडबड झाली. 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. चला भेटूया लगेचच बाजूच्या विंग मध्ये जाऊन त्या वही. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ सुषमा सुनील देवडीकर. माहेरचं नाव? सुषमा गणपत जगताप. वा वा छान. द्या आता ओळख करून. हे माझे मिस्टर डॉक्टर श्री सुनील सुधाकर देवडीकर. नमस्कार. माझी आई सुवर्णा जगताप. वडील गणपत जगताप. नमस्कार. माझी छोटी नणन सारिका, तिचं मिस्टर डॉक्टर संदीप. नमस्कार. माझी आत्या अंजना आणि तिचे मिस्टर मनोहर शिरसे. नमस्कार. आणि सगळे कुटुंबीय माझे. चला वा, मोठं आहे कुटुंब. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. आपण काय करता? मी वैद्यकीय व्यवसाय करते. अरे वा, तुमचा आवडता खेळ कुठला होता लहानपणी? लहानपणी तर मी खूप गोट्या खेळायचे. काय सांगताय? म्हणजे ते असं जोरदार. आता सुद्धा जर तुम्हाला त्या खेळायला दिला तर तुम्ही अचूक उडवाल? एवढी अचूक तर नाही पण खेळेन नक्की. नक्की. अरे वा, मग त्याची काय काय नावं होती सांगा ना वेगवेगळी त्या खेळात? त्याच्यामध्ये आम्ही ते कसं गोल करायचो, त्याला डबरा म्हणायचा. डबरा? डबरा. मधले एकाने पॉइंट आउट करायची की ही गोटी तुला मारायची, उडवायची, आणि बरोबर नेम मारून ती गोटी जर उडवली तर सगळ्या गोट्या माझ्या. अरे वा. दुसरा मासा म्हणून प्रकार होता. मासा? तो काय होता? असा फिश शेप आकार काढायचा, त्याच्यामध्ये लावायचे वेगवेगळे गोट्या जेवढे पार्टिसिपेट असतील तेवढे, आणि मग त्याच्या बाजूला गोटी चकणं म्हणतात त्याला, चकायची अशी. चकायचं? आणि मग आपल्यावरती डाव आला की मारायची आणि काढायची गोटी. चकणं? काय प्रकार आहेत. छान छान. आणखी कुठला? क्रिकेट खेळायचो. क्रिकेट तुम्ही खेळायचा? हो. वा, मग खेळामुळे फायदा झाला असं कधी झालं का तुमचं? हा, गोट्या खेळण्याने एकाग्रता वाढली ना म्हणजे अभ्यासातली. अभ्यासातली एकाग्रता वाढली. बघा उद्यापासून मुलं क्लासला जायचं सोडून गोट्या खेळतील. अच्छा, एकाग्रता वाढली. मिस्टर कशी मिळाले मग? आम्ही एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होतो. काय सांगता, कहाणी में ट्विस्ट आहे, त्यांना बोलवा लगेच. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय टेबल टेनिस खेळायला लांब असताय की का हसलात का? टेबल टेनिस चे आम्ही मिक्स पार्टनर, डबल्स चे पार्टनर होतो. काय सांगताय. अरे वा, मला वाटलं त्यांनी अंतर ठेवलं, ते आता यांना खेळायची आवड आहे तर हे टेबल टेनिस खेळणार की काय. मी कॉलेजचा चॅम्पियन होतो एक वर्षी आणि ह्या पार्टनर होत्या मिक्स डबल मध्ये. मिक्स डबल्स मध्ये. आणि मग पुढे काय, त्या खेळाच्या टेबलावरती खेळता 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 म्हणलं लाईफ पार्टनर बनणार का? एक प्रश्न विचारतो तुम्हाला. मला सांगा, तुमच्या किचन मध्ये मांडणीच्या वर काही खण आहेत, खण किती आहेत आणि त्या खणांना दरवाजे किती आहेत? खण 3 आहेत, दरवाजे 6 आहेत. अभिनंदन, उत्तर बरोबर. आता एक उखाणा घ्यायचंय दोघांनी. उखाणा घ्या, ते चिठ्ठी घ्या. मी लग्न करून पळून जाण्यापेक्षा कठीण काम सांगितलंय तुम्हाला. खेळ खेळ. चला खेळा, आपलं उखाणा घ्या.
तेंडुलकरचा पाहतो आम्ही चांगला क्रिकेट खेळ, सुषमाचं नाव घेतो, झाली आहे होम मिनिस्टरची वेळ. अरे वा वा वा, आता घ्या तुम्ही. बॉल चांगलाच तोडवलाय. म्हणजे काय? प्रवेश. प्रवेश. आदेश भाऊजींनी प्रवेश केलाय दारात. सुनील रावांचं नाव घेते. आता करा सुरुवात. काय आता सुरुवात काय म्हणजे खेळ खेळायला? चला आता यानंतर कोण माझ्याशी गप्पा मारणार? तुमच्या दोघांपैकी पहिली संधी कोण म्हणजे कोण घेणार ते चला बघूया. एक इंग्लिश शब्द वापरायचा नाही. हो चालेल. तिथेच पहिलीच कॅश दिली होती त्यांनी. पण चला आता खेळ सुरू करतो. काय करता तुम्ही? मी वैद्यकीय व्यवसाय करतो. कुठे? डोणवत. तिथे कसे जाता तिकडे? मी माझं वाहन घेऊन तिथे जातो. वाहन घेऊन? चार चाकी. मग गाव कुठलं तुमचं म्हणाला? गाव माझं उस्मानाबाद जिल्हा धाराशिव. मग तिथे वडील काय करायचे? वडील माझे शिक्षक होते आणि शिक्षक बरोबर त्यांनी शेती पण पाहिली. जवळजवळ 40 एकर शेती आहे आणि त्यांना शेतीची खूप आवड आहे. माझा रिटायर झालेत, अजून पण शेती बघतात. लहान भाऊ पण आता शेतीच्या ह्याच्या आहे. डोळे कसे वाटते एकदम तुम्ही मिटलेत माहितीये का? कारण तुम्हीच माझ्यापेक्षा जास्त लक्ष ठेवून होता होता वाटतं त्यांच्याकडे. चला ही संधी यांनी गमावली. आता वहिनी काय करतात ते बघू. वहिनी तुमचे आई बाबा काय करतात? माझे आई बाबा सुद्धा शेती करतात. कुठे? पेडली या गावी. पहिल्यापासून शेती? हो पहिल्यापासून शेतीच आहे. तुम्ही डोणवतलाच जाता? हो डोणवतलाच जाते. मग तुमची धावपळ होत असेल का? एकत्र जाता एकत्र? नाही, मी दोन चाकीवर जाते. आणि ते कशावर जातात? चार चाकीमध्ये जातात. पण तुम्ही दोन चाकीवरून जाणं आणि त्यांनी चार चाकी, एवढ्या उन्हा तानाचा त्रास होत नाही तुम्हाला? थोडा होतो पण आता काय सहन करायचा. हो सहन करता तुम्ही. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी सहन कराव्या लागतात? थोडस कि फार समाजसेवा करतात ते. हा ते म्हणजे काय म्हणतात त्याला, कि कुठलाही त्यांना असा माणूस जर ह्याच्यामध्ये दिसला कि खड्ड्यामध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे मला कळलं नाही. कुठलाही माणूस जर त्यांना असं बिकट परिस्थितीमध्ये दिसला तर त्याला मदतीला धावतात. ते धावतात मग पैशाची वगैरे आर्थिक मदत करतात. पण चांगलं आहे ना? चांगलं आहे त्यांचं म्हणजे समाजसेवेच्या दृष्टीने चांगलं आहे. पण मला थोडासा काय वाटतं घरी कमी येतात पैसे मॅनेज करायला. तुम्ही एक मिनिटाच्या वर घेतलं. अगं खरंच एक मिनिटाच्या वर घेतलं. अभिनंदन, बक्षीस मिळालंय तुम्हाला. अभिनंदन. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. खरंच मी गप्पा जास्त मारल्या पण अभिनंदन.